नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय हृदय आणि रक्तदाब या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे आपण मॅडमचं ता स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत आपण गेल्या वेळेलासुद्धा याच विषयावरती चर्चा केली होती बोललो होतो अनेक प्रश्न होते तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेकांचे फोन्स घेता आले नाहीत पण या वेळेला तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करू शकता तुमच्या ज्या काही शंका आहेत अडचणी आहेत प्रश्न आहेत ते तुम्ही थेट आत्ता मॅडमना विचारू शकता त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन हा आमचा मुंबईचा एस टी डी कोड आहे आणि सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे तुम्ही फोन करा तुमच्या शंका प्रश्न तुम्ही आता थेट मॅडमना विचारू शकता आपण चर्चेला सुरुवात करूया मॅडम पुन्हा एकदा स्वागत आपण बऱ्यापैकी चर्चा दोन भागामध्ये केली आहे आज मला याच्यातला जो व्यायामाचा भाग आहे त्याच्यापासून सुरुवात करायची आहे बऱ्याच लोकांना हल्ली अवेअरनेस आहे योगाबद्दल अनेक लोक योगा करतात प्राणायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात पण ज्यांना रक्तदाबासारखा त्रास आहे त्यांनी प्राणायामासारखी वगैरे जी योगा आहे हा करावा का त्याबद्दल एक शंका असते त्याबद्दल काय सांगता येईल बघा सगळ्यात महत्वाचं जे रक्तदाबाबद्दल आपण आयुर्वेदिक दृष्ट्या जर का विचार केला तर त्याच्यामध्ये वाताचा दोष हा सगळ्यात मुख्य असतो कारण रक्ताभिसरण जे आहे ते आयुर्वेदाच्या मताने वाताच्या अंडर असतं आणि त्यामुळे वातावरती कुठलंही काम करायचं असलं तर त्याच्याकरता आपल्याला काळजी खूप घ्यायला पाहिजे कारण की वात जेव्हापर्यंत व्यवस्थित काम करतो आहे तोपर्यंत सगळं शरीरामध्ये व्यवस्थित चालतं आता आपल्या आजूबाजूला आता हवा आहे रागवलेली नाहीये रुष्ट नाहीये त्यामुळे आपण व्यवस्थित प्राणवायू हो, आत घेतोय आणि बाहेर सोडतोय आणि हीच जर का रागवली तर त्याचं कसं तुफानाचं स्वरूप किंवा झंझावाताचं स्वरूप होतं ना म्हणून आपल्याला खूप विचारपूर्वकच हे प्राणायाम वगैरे करायला पाहिजे ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या तरी मार्गदर्शनाखाली हे प्राणायाम केलं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो किंवा चुकीचं काहीही त्या प्राणायामामध्ये घडलं तर मात्र हा जो त्रास आहे तो वाढण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे कुठलाही प्राणायाम व्यायाम प्रकार करायचा असेल तर तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या खाली केलेला जास्त उत्तम राहतो नक्कीच मॅडम आपल्याला फोन येत आहेत अमित आहेत फलटणवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला अमित काय समस्या आहे आपली आच्छा, आच्छा। सर मग आता काय होत रक्तदाब वाढलेलं आहे काय झालंय रक्तदाब वाढलाय म्हणलं अच्छा 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 तुमचं वय काय आहे सर पस्तीस आहे पस्तीस आहे फक्त आणि कामाचं स्वरूप म्हणजे खूप स्ट्रेस वगैरे असतो की कसं आहे ते ऑफिसचं जरा टेन्शन असतं अच्छा पस्तीस वय आहे मॅडम ते म्हणतायत आणि कामाचं प्रेशर असतं असं म्हणतायत पण हा म्हणजे त्यांच्याच प्रश्नाच्या अनुषंगानं हा जो भाग आहे कमी वयात येणारा स्ट्रेस म्हणा किंवा हो। कमी वयात वाढलेलं हे दुखणं हे खूप प्रमाण वाढलंय आणि गेल्या दोन तीन वर्षात जर आपण बघितलं तर खूपच वाढलंय काय नेमकी कारणं सांगता येतील आणि रक्त म्हणजे आता जे ते म्हणाले की टेन्शन तर तो एक मोठा फॅक्टर असू शकतो का अगदीच बघा कसं आहे की सध्याचं आपलं जे काही लाईफस्टाईल आहे म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची चिंता जी आहे ती भेडसावत आहे आणि त्याचबरोबरीने आपण विचार केला तर झोपेच्या वेळा आहेत त्या बदलल्या आहेत आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत आपल्याकडे म्हणून जो काही आपण म्हणतो ना की जो वीर्य असतं शरीरातलं कुठल्याही दोषाशी भांडण्याचं जी ताकद असते ती सध्याच्या काळामध्ये कमी होत चाललेली आहे असं नाही आहे की आपण एक म्हटलं आपण हजार वर्षापूर्वी गेलो किंवा पाचशे वर्षापूर्वी मागे गेलो तर लोकांना स्ट्रेस नव्हते का आयुष्यात वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस होते दोनशे वर्षापूर्वी विचार केला शंभर वर्षापूर्वी तर युद्धाचं टेन्शन होतं त्याच्या आधी विचार केला तर तर आपण वेगवेगळे वेगवेगळे वेग वेग जे काही आतापर्यंत आपल्याकडे लाईट तरी आहे तर संध्याकाळ झाली एकदा की घराच्या बाहेर पडण्याचं टेन्शन किंवा आजचा आपण शेतकरी बघितला तर पाणी पाऊस पडतोय की नाही म्हणजे त्याचं टेन्शन त्याला असतं तर अशा प्रकारे स्ट्रेस जो आहे तो आयुष्यातला प्रत्येकाचा भाग असतो केवळ मनुष्य नव्हे तर आपण कुठलाही प्राणीही पाहिला तर त्याच्याही आयुष्यामध्ये स्ट्रेस हा प्रकार असतोच त्यामुळे स्ट्रेसशी भांडणं जे आहे किंवा त्याच्याकरता रिलॅक्सेशन जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे आपण काय झालं दहा प्रकारचे स्ट्रेस आयुष्यामध्ये घेतलेले आहे की ऑफिसला पोचायचं स्ट्रेस मग ऑफिसमध्ये काम करण्याचं स्ट्रेस मग परत घरी जाण्याची घाई घरी गेल्यावरती हे आपल्याला हवंचे ते आपल्याला आहे घर माझं स्वतःचं कधी होईल मला स्वतःची गाडी कधी घेता येईल म्हणजे अनावश्यक जे प्राकृतिक नसलेले सुद्धा स्ट्रेस आहेत ते आपण घेतलेले आहेत पहिले च्या काळामध्ये आपण विचार केला तर फक्त खायला मिळेल की नाही एवढंच एक स्ट्रेस असायचा तर तो स्ट्रेस सोडून आपण आता नाना प्रकारचे स्ट्रेस घेतले तर ते आधी स्ट्रेस कुठले खरोखरी गरजेचे आहेत आयुष्यामध्ये ते समजून आपल्याला कमी जास्त त्यांचं प्रमाण जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सुद्धा पहिलेच्या काळामध्ये आपण रिलॅक्सेशन म्हणतो तर त्याच्याकरता संगीत ऐकलं जायचं घरामध्ये एकत्र बसून जेवणखाण केलं जायचं गप्पा मारल्या जायच्या जा ते सोडून आता आपण एकाकी राहायला लागलेलो आहोत आपल्याला हातामध्ये मोबाईल आला की आपल्याला वाटतं की ठीक आहे कोणी दुसरं माझ्या बरोबर नसलं तर तरी चालेल तर हे सगळे अप्रोच जे आहे ते सर आपल्याला कमी करण्याची गरज आहे आयुष्यामध्ये तुम्ही जर का रोज नियमाने डॉक्टर श्री बालाजी तांब्यांचं जे कारवा सारखं संगीतचं स्पीकर आहे ते तुम्ही जर का रोज ऐकू शकलात त्याच्यातलं जे स्वास्थ्य संगीत आहे स्पिरिट ऑफ हार्मनी सारखं किंवा योग जे संगीत आहे की जे रात्री झोपताना ऐकलं तर त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल तर सर्वात पहिले तुमच्या आयुष्यामध्ये स्वास्थ्य संगीत आहे त्याचा समावेश जो आहे तो करणं अत्यंत आवश्यक आहे बाकीही आपण प्रोग्राम बघत राहाल तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या डेलीच्या टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्की मिळू शकतील नक्कीच अजून एक आपल्याला फोन आलेला आहे कांदिवली इथून त्यांना प्रश्न विचारायचा बोला काय समस्या आहे आपली हा डॉक्टर मी विजया बोलते कांदिवलीवरून मला विजय हाताला आणि दोन्ही पायाला मुंग्या येतात अच्छा बर किती दिवस माझं वय फिफ्टी एट आहे बरं आणि सहा महिने झाले सहा महिन्यांपासून मधुमेह आहे अच्छा डायबिटीस आहे मला आणि त्या डायबिटीस पण मला ना अंगावर फोड्या वगैरे खूप येतात आणि ते बऱ्या होत नाहीत लवकर लवकर बर आता बघा आपण आयुर्वेदिक दृष्ट्या जर का विचार केला तर जो मधुमेह आहे तो शरीरामध्ये प्रत्येक जो धातू व्यवस्थित तयार झाला पाहिजे त्याचं निर्माण होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे डिजनरेटिव्ह त्रास जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात त्याच्यामध्ये नॅचरली हे मुंग्या येणं ताकद कमी वाटणं किंवा काही लोकांना केस केससुद्धा गळतात किंवा ऑस्टिओपोरोसिस वगैरे सारखे त्रास जे आहेत हाडं कमकुवत होणं तर अशा प्रकारचे निरणारे त्रास जे आहेत ते आपल्याला या मधुमेहामुळे दिसत असतात आणि त्यामुळे आयुर्वेद सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये काय सांगतं की ही जी धातू चयापचयची जी, जी क्रिया आहे ती आपल्याला सुधारवणं अत्यंत आवश्यक आहे फक्त साखरेचं प्रमाण कमी करण्यापेक्षा आणि त्याच्याकरता म्हणून रोज नियमाने चालायला जाणं खाण्यापिण्यामध्ये सुद्धा सात्विक आणि सुपाचच्या आहार जो आहे तो घेतलेला अत्यंत उत्तम संतुलन अन्नयोगसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या जेवल्यानंतर घेतल्यात तर पचन व्यवस्थित होऊन जे न्यूट्रिशन शरीरामध्ये व्यवस्थित आपल्या सगळ्या धातूंपर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यामध्ये मदत मिळू शकते पण त्याचबरोबरीने ताई सध्याच्या काळामध्ये आपल्याला एक अजून जो त्रास दिसतो आहे तो म्हणजे शरीरातले जीवनसत्व कमी होणं म्हणजे कुठले प्रकारचे मिनरल्स आहेत व्हायटॅमिन्स आहेत ते शरीरामध्ये आपल्याला शोषले जात नाहीत किंवा मिळत सुद्धा नाही आहेत त्यामुळे रक्ताची चाचणी करून त्याच्यापैकी काही कमी नाही ना आहे त्याची सुद्धा तुम्ही दखल नक्की घेतलीच पाहिजे तर विटॅमिन बी ट्वेल्व आहे डी थ्री आहे कॅल्शियम आहे याचेही जे पातळी आहे रक्तातली ते तुम्ही तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे तसंच पाठीच्या कण्यामध्ये ज्या नसा असतात त्यांनाही ताकद मिळणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं मधुमेही रोगीमध्ये त्यामुळे संतुलनचं जसं ते कुंडलीने तेलासारखं एखादं तेल जे असेल की जे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं आहे ते पाठीच्या कण्यावरती अगदी तुम्ही नियमितपणे लावायला सुरू करावं तसंच संतुलनच्या कॅल्सिसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही तुमच्या या सगळ्या त्रासाकरता मदत करू शकतील पण हा त्रास तुम्ही सहा महिने ऑलरेडी अंगावरती काढतात माझा असा सल्ला राहील की तुम्ही तज्ज्ञांचाही लगेचच मदत घेऊन आणि औषधोपचार जे आहे तेही केलेले अत्यंत उत्तम संतुलन मध्ये आपण एस्पेशली शास्त्रोक्त पंचकर्म जे आहे ते या वयामध्ये नक्की करायला सांगतो की जेणेकरून पुढची ही जे काही आजाराची वाटचाल आहे ती आपल्याला कधी तरी तिची कमी करता येते नाहीतर थांबवणं तरी जे आहे ते शक्य नक्की करू शकतो नक्की सर पुढचा कॉल घेऊया सुनील आहेत गुजरात वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला सुनील काय समस्या आहे तर तिखट खाल्लं जात नाही अच्छा वय काय आहे तुमचं शक्तर सत्तर सत्तर बर तुम्हाला आवडतं तिखट खायला आणि खाता येत नाही असं झालंय का हा म्हणजे जीबेवर हे होऊन जात आधी मी एक गोळ्या घेतल्या होत्या त्याचा हे त्रास आहे तर तिखट मुळं मुळं खाल्लं जातं तिखट नाही खाल्लं जात बरोबर काय सांगता येईल खरे कसं होतं आपलं जसं वय वाढतं तसं शरीरातली प्रत्येकच संस्था आहे तिचं काम जे आहे ते कमी प्रमाणामध्ये व्हायला लागतं आपल्या स्किनवरती जे सुरकुत येतात ना सर तशाच प्रमाणे आपल्या ज्या सगळ्या म्युकस मेमर असतात शरीरातल्या त्याच्यावरतीही वाताचा दोष जो आहे तो वाढून आणि तिथे कोरडेपणा येणं किंवा त्यांचं जा काम जे आहे ते व्यवस्थित न होणं एक्सपोज होतात ग्लँड्स वगैरे सुद्धा तर त्यामुळे वाढलेल्या वयानंतर तिखट खाणं जे आहे ते कधीतरी सहन होत नाही किंवा काही लोकांना तिखट जाणवतच नाही आणि त्यामुळे ते फार प्रमाणात तिखट खायला लागतात असे दोन्हीही प्रकार आपल्याला दिसतात आता याच्याकरता काय आपल्याला तोंडाच्या आतलं सगळं जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे त्याच्याकरता संतुलन सुमुख तेलासारख्या एखाद्या तेलाचं आपण गंडूश जर का रोज तोंडामध्ये धरू शकलो तर त्याच्याने सगळ्या म्युकस मेम्ब्रेनचं हिलिंग जे आहे ते व्यवस्थित व्हायला मदत मिळते हीच म्युकस मेम्ब्रेन आपल्या शरीराच्या जे असते त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्यू होत असते आणि ती जिथे कंटिन्यू होते तिथे जर का पचन व्यवस्थित होत नसलं किंवा तिथे खूप जास्त ऍसिड फॉर्मेशन होत असलं आमाचा खूप प्रभाव तिथे जर का असला तर त्याच्याहीमुळे शरीरामध्ये उष्णता वाढून अशा प्रकारे शरीर नाही सांगायला लागतं की बाबा तिखट जे आहे ते मला देऊ नका तर त्यामुळे त्याच्याही करता आपल्याला ती हीट कमी होण्याच्या दृष्टीने रोज संतुलन पित्तशांतीसारखं एखादं जे पित्तशामक साधसोपा औषध असेल ते सकाळ संध्याकाळ नियमाने दोन दोन तरी गोळ्या घेतलेल्या बऱ्या किंवा संतुलन पादाभ्यंग सारखं जे आपण थेरपी घरच्या घरी करायला सांगतो म्हणजे दोन्ही तळपायांना तूप लावायचं आणि मग हलक्या हाताने काशाच्या वाटीने ते घासायचं तर त्याचाही फायदा जो आहे तो आपल्याला नक्की होताना दिसतो तुम्ही जर का सर यूट्यूब बघत असलात तर त्याच्यामध्ये हे संतुलनचं सुमुख तेराचा गंडूश कसा करायचा आणि हे पादाभ्यंग जे आहे ते कसं प्रात्यक्षिक ते आपल्याला घरच्या घरी आरामात करता येऊ शकतं मग त्याच्याकरता तुम्हाला काही डॉक्टरकडे जाण्याची थेरपिस्टकडे जाण्याची गरज जी जा आहे ती पडत नाही तर या दोन्ही गोष्टी आयुर्वेदाने आपल्याला घरच्या घरी उपचार करता येण्यासारख्या दिलेल्या आहेत तर ह्या दोन्ही तुम्ही नक्की कराव्या आणि तरीही त्रासात जर का काही कमी नाही झालं तर मला वाटतं औषधोपचार आणि व्यवस्थित आव आयुर्वेदिक डायग्नोसिस जर का या गोष्टीचं झालं तर त्याचा आपल्याला फायदा तुमच्या केसमध्ये नक्की करता येऊ शकतो नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं हृदय आणि रक्तदाब या विषयावरती आपण चर्चा करतोय बोलतोय आणि मालविका मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ब्रेकची वेळ होते पण ब्रेक नंतर एक महत्वाचा प्रश्न मी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार आहे आणि तो म्हणजे आहाराविषयीचा नॉनव्हेज हे सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो मात्र हृदय किंवा रक्तदाब याच्याशी जेव्हा संपर्क येतो किंवा अशा पद्धतीचे डिसीज ज्यावेळेला होतात तेव्हा हा आहार घ्यावा की नाही हा एक प्रश्न किंवा त्याबद्दलच्या चर्चा आपण ऐकत असतो मॅडम त्याबद्दल काय सांगतायत ह्याची उत्सुकता मला सुद्धा आहे पण वेळ होते एका छोट्या विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा साम संजीवनी विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हृदय आणि रक्तदाब या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आत्मसंतुलन केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात मॅडम आता जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की आहाराचा एक फार मोठा विषय असतो ज्याच्यावरती कंट्रोल करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते पण सारखा जो विषय आहे तो अनेक जणांच्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो तर त्या बाबतीत काय दक्षता घ्यावी ज्यांना हे त्रास आहेत वगैरे okay, कसं आहे की आयुर्वेदाप्रमाणे आपण जर का विचार केला तर रक्तदाबावरती नियंत्रण जर का आपल्याला आणायचं असलं तर शरीरातलं जी पचनसंस्था आहे तिने व्यवस्थित काम करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे रोज खाल्लेला आहार आहे तो अग्निनी पचवणं आणि तसंच पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं असतं मांसाहार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो खूप कठीण असतो पचण्याकरता आणि त्याचमुळे त्याच्यावरती नेहमी प्रश्नचिन्ह असतं तर आपल्याला आपलं आरोग्य जर का खरं टिकवून ठेवायचं असेल तर मांसाहाराचं प्रमाण जे आहे ते जेवढं कमी ठेवता येईल तेवढं जास्त बरं असतं आता त्यातल्या त्यात आपण विचार केला तर पचवण्याच्या दृष्टीने सकाळचा काळ जास्त योग्य असतो आपण त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच ठेवली तर जास्त बरं असतं त्याला पचवण्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये सगळे जे मसाले असतात ते व्यवस्थित टाकलेले जास्त बरं नुसतंच फक्त आपण कांदा आणि लसूण घालून फक्त नॉनव्हेज करण्यापेक्षा बाकी पण जे आपल्याकडे गरम मसाले वगैरे सगळे सांगितलेले आहेत त्याचाही उपयोग त्याच्यामध्ये केलेला जास्त उत्तम पचनाच्या दृष्टीने आपण नेहमी सांगत आलेलो आहोत की निदान पोटाला संतुलन अभ्यंग सेसमित तेलासारखं एखादं तेल जर का नियमित लावलं तर आपली पचन जे आहे ते वाढायला आपल्याला मदत मिळू शकते तसंच पचन व्यवस्थित होण्याकरता संतुलन अन्नयोगसारख्या एखाद्या गोळ्या किंवा आलं लिंबू मधासारखं एखादं चाटण जे आहे ते आपल्या खाण्यामध्ये ठेवलं तरी त्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो रोज पोट साफ होण्याकरता किंवा त्याच्यामुळे जे की आपल्या शरीरामध्ये नॉनव्हेज खाल्ल्यामुळे उष्णता वाढणार आहे अपचन वाढणार आहे त्याला मदत म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेलं जसं अविपत्तीकर म्हणून चूर्ण आहे किंवा संतुलनचं सॅनकुन म्हणून चूर्ण आहे ते जर का रेग्युलर बेसिसवरती आपण खाण्यात ठेवलं तर आपण म्हणतो ना की थोडंसं आपण कष्ट दिले शरीराला आणि थोडीशी मदत पण बरोबरीने दिली तर शंभर टक्के कदाचित आपल्याला त्याचा फायदा नाही होणार पण थोडा तरी फायदा आपल्याला या मदतीमुळे असा होऊ शकेल की मांसाहाराचा जो विपरीत परिणाम आपल्याला रक्तदाबावरती होताना दिसणार आहे तो कमी प्रमाणामध्ये दिसेल मांसाहारच काय मी तर म्हणेन की खूप जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ किंवा आंबवलेले पदार्थ अगदी पचनाला जे जड पदार्थ असतात ते सुद्धा खरं आपल्याला या रक्तदाबाच्या काळामध्ये टाळलेलेच बरे असतात जेवढा सात्विक आहार आपण ठेवतो त्याचा आपल्याला जास्त फायदा या काळामध्ये होताना दिसतो त्यामुळे अवेअरफुली मी असं पेशंटला नेहमी सांगते की स्वतःबरोबर एक कॅलेंडर ठेवा की किती वेळा तुम्ही चुकीच्या वस्तू खाता आहात आणि जेवढ्या वेळा तुम्ही चुकीची वस्तू खाल त्यात तारखेला क्रॉस टाकायचा महिन्याच्या एंडमध्ये जसं आपण बाकी सगळं घराचं बजेट बघतो की नाही तसं आपण काय चुकीच्या गोष्टी खाल्लेल्या आहेत या अख्ख्या महिन्याभरामध्ये त्याचंही बजेट ठेवावं म्हणजे आपल्याला कळतं की आपण शरीराकडून किती चांगली अपेक्षा ठेवू शकतो आणि किती वाईट अपेक्षा ठेवू शकतोय म्हणजे हा सुद्धा कारण की मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशनच आहे त्यामुळे अवेअरफुली मी म्हणेन की ज्या काही गोष्टी चुकीच्या खायच्या असतील ते खा मलाही माहिती आहे की मांसाहार सगळ्यांना फार आवडतो त्यामुळे संपूर्णपणे बंद करा असं मी म्हणणार नाही पण निदान तुम्ही जेवढं कमी क्वांटिटीमध्ये जेवढं कमी फ्रिक्वेन्सीमध्ये त्याचं खाणं ठेवू शकाल आणि पचनाची काळजी घेऊ शकाल तेवढं तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त बरं राहील नक्कीच मॅडम थोडासा याच्यातला एक उपप्रश्न म्हणूया आपण सी फूड्स आणि चिकन्स किंवा मटण रेडमीट वगैरे आपण ज्याला म्हणतो तर याच्यात काही आपल्याला असे वेगळे बायफर्गेशन्स करता येतात का की सी फूड काय अनेक जण असं म्हणतात की सी फूड चांगलं असतं आणि हे तेवढं चांगलं नसतं तर असं काही असतं का शास्त्रीय बघा कसं आहे आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजच्या काळामध्ये बदल खूप झालेला आहे म्हणजे सी फूड नक्कीच मासे ने जा जे असतात ते पचनाच्या दृष्टीने जास्त हलके असतात असे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण तिथेच आपण आज जर का विचार केला तर सीमधलं जे पोल्युशन आहे सध्याच्या काळामध्ये त्याच्यातनं सगळं येणारं जे काही केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जाणार आहे तर त्याचा आत्ता प्रचंड त्रास आपल्याला होताना दिसतो आहे पण त्याच्यामध्ये त्या माश्याची चूक नाही आहे चूक परत आपलीच आहे तसंच आपण चिकन म्हटलं तर माश्यानंतर चिकन जे आहे ते पचायला आज त्याच्याहून थोडंसं जड पण सोपं असतं तर त्या चिकनलासुद्धा आजच्या काळामध्ये एवढे सगळे हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स दिले जातात की जेणेकरून त्याचं वजन वाढावं तर त्या चिकनचा त्याच्यामध्ये परत काही दोष नाही आहे पण आता त्याच्यामध्ये आपण हॉर्मोन्स टाकून ठेवले म्हणजे झालं लहान मुलांची तर तब्येत त्याच्यातनं बिघडताना आपल्याला आज दिसतीच आहे तर नॅचरली जेवढं मीठ जे आहे ते जास्त गरिष्ठ होत जातं तेवढं ते, ते पचायला अजून अजून त्रासदायक होत जातं त्यामुळे जेवढं आपल्याला लीन मीठ खाणं शक्य होईल तेवढं जास्त बरं असतं पण त्यातही त्याचं स्रोत जे आहे ते बघणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही कुठून ते सगळं सोर्स करणार आहात ते नक्की बघा आणि चांगल्या जागेवरून कुठून तरी ऑर्गेनिक फार्म मधून या गोष्टी तुम्हाला मिळू शकलात तर पचनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्या शरीराकरता त्या जास्त उत्तम ठरू शकते नक्कीच पुढचा कॉल घेऊया सचिन आहेत साताऱ्यावरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला सचिन काय समस्या आपली काय होते पोटात उष्णता पडल्यासारखं होत मला प्रश्न नाही कळू शकत पोटामध्ये उष्णता झाल्यासारखं होतं असं म्हणजे एक्झॅक्टली सर जरा तुमच्या शब्दांमध्ये त्रास काय होतो तो सांगू शकाल का मला जर 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 अच्छा जळजळ करते जरा पोटामध्ये पोटामध्ये जळजळत हा अच्छा आणि पोट साफ होत का तुमचं रोज नाही होत आणि तुमचं वय काय आहे सर तीस आहे फक्त तीस वर्षाचं वय अच्छा अच्छा, अच्छा। आता बघा कसं हे अपचनाचे एक एक आपण प्रकार म्हणतो ना तसे आहे काही लोकांना ढेकर खूप प्रमाणात येतात काही लोकांना पोटात दगड ठेवल्यासारखा वाटतो काही लोकांना जळजळ पोटामध्ये होताना वाटते तर ह्याच्यातनच वेगवेगळे आजार जे आहेत ते पुढे तयार होतात असं सा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता आपण रक्तदाबासारखं एवढं महत्त्वाच्या आज म्हणजे जा आजारावरती विचार करतो आहोत तर त्याच्याही मुळामध्ये हे अपचन सगळ्यात महत्त्वाचं असतं हे नेहमी सगळ्यांनी लक्षातच ठेवायला पाहिजे तसंच सगळ्यात मी तुम्हाला कसं म्हणेन की हे जे काही आता मी तुम्हाला उपचार सांगते आहे ते तुमच्याही करता उपयोगाचे ठरतीलच पण जेही रक्तदाबा करता आत्ताचा हा कार्यक्रम बघतात आहे त्यांनासुद्धा याचा फायदा जो आहे तो नक्की होऊ शकेल तर एक तर सकाळी वेळेवरती उठणं अत्यंत गरजेचं आहे जो काही आपला वाताचा वेळ आहे की ज्याच्यामध्ये शोचाला साफ व्हायला मदत मिळते तो साधारण सहा ते साडेसहाचा वेळ असतो आणि त्या काळामध्ये उठलेला असलं तर पोट साफ होऊन सगळंच अग्नीचं कार्य जे आहे ते व्यवस्थित चालू शकतं त्याच्यानंतर किमान अर्धा तास तरी रोज चालायला जाणं फ्रेश हवेमध्ये हे अत्यंत गरजेचं त्याच्याने शरीरामध्ये कूलिंग व्हायला मदत मिळते तसंच प्राणायाम किंवा डीप ब्रीदिंग या टेक्निक जर का व्यवस्थितपणे वापरल्या तरी सुद्धा हे पचन जे आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळते एस्पेशली तुम्ही जर का संतुलन क्रिया हे जे श्री डॉक्टर बालाजी तांब्यांचं स्पेशल म्हणजे काय म्हणायला पाहिजे व्यायामाचं आणि योगाचं जे त्यांनी योगा धोरण सांगितलेलं आहे ते संतुलन क्रियायोगमध्ये जे शीतली प्राणायाम सांगितलेलं आहे किंवा अमृत क्रिया सांगितलेली आहे ह्याचा जर का वापर केला तर शरीरामधली सगळी कूलिंग होऊन आणि वाताचं आणि पित्ताचं काम जे आहे ते व्यवस्थित व्हायला मदत मिळते तर तेही तुम्ही अवलंबन जे आहे ते नक्की करावं सकाळी न्याहारीमध्ये आपण म्हटलं तर पचनाच्या दृष्टीने लाह्या ज्या असतात त्या जर का नियमितपणे घेतल्यात तर त्याच्याने हीटसुद्धा कमी व्हायला मदत मिळते आणि ताकद जी आपल्याला करता किंवा आपल्या करता मिळायला पाहिजे तीसुद्धा मिळायला मदत मिळते तर चांगलं ऑर्गॅनिक दूध त्याच्यामध्ये तुम्ही लाह्या घातल्या आणि संतुलन तर शतानंतर कल्पासारखा एखादा कल्प घेतलं तर त्याच्याने सुद्धा तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल मग अशी कार्यक्रमात आपण सांगितलं तसं संतुलन अन्नयोगसारख्या गोळ्या किंवा संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही घेतल्या तर त्याच्यानेसुद्धा पचन आणि हे जे हीटचे त्रास आहेत ते आपल्याला कमी व्हायला मदत मिळू शकते आहार व्यवस्थित घेणं व्यवस्थित आपण म्हणतो की आहार की चौफेर आहार ज्याच्यामध्ये सॅलेड्स पण असतील चटणी पण असेल आणि तसंच भाज्या वगैरे सुद्धा ज्या आहेत त्या सुपातच्या असतील डाळी रोज खाल्ल्या जातील भाकरी पोळी जी असते त्याच्यावरती व्यवस्थित तूप घालून जे जा खाल्लं जाईल तर त्याचाही आपल्याला फायदा होताना दिसतो तर तूप सुद्धा जे आहे ते बऱ्याचदा रक्तदाब झाला की तूप खाऊ नका असं सांगितलं जातं उलट हृदयाला ताकद मिळण्याकरता किंवा शरीरामधलं पचन व्यवस्थित राहण्याकरिता पोटामध्ये जळजळ वगैरेसुद्धा जे त्रास आहेत ते होत असतील तर त्याच्याकरता उलट तूप घेणं जे आहे ते अत्यंत उत्तम असतं अशा प्रकारचं जे फॅट असतं तुपामधून येणारं ते उलट आपल्या संपूर्ण शरीराच्या आणि एस्पेशली हा हृदयाच्या आरोग्याकरता अत्यंत चांगलं आहे फक्त याची करण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे फॉलो करावी लागते तर तीसुद्धा माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तूप कशा पद्धतीने करावं त्याचंही मार्गदर्शन व्यवस्थितपणे केलेलं आहे तर ह्या सगळी काळजी जर का आपण रेग्युलर बेसिसवरती घेतली आणि त्याचबरोबरीने आयुष्यामध्ये कुठलंही स्ट्रेस असलं तर ते सुद्धा कमी करण्याकरता ध्यान रेग्युलरली करणं त्याच्याहीकरता श्री गुरुजी नेहमी म्हणायचे की सोम प्रक्रिया जी आहे ध्यान करण्याची ती आपण शिकून घेतली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो रोज पॉझिटिव्ह स्वतःचे थॉट्स ठेवणं स्वतःला व्यवस्थित सांगणं सकाळी उठून की माझं सगळं व्यवस्थित करणार आहे ते पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस जा भांडणं न करणं किंवा चिडचिड न करणं हे सुद्धा खूप त्याच्यामध्ये गरजेचं असतं तसं संतुलन रिलॅक्स सिरपसारखं एखादा सिरप आहे ते आपण नियमित अशा घ्यायला सांगतो किंवा श्री गुरुजींचं जे जी सगळं स्वास्थ्य संगीत आहे तेही ऐकण्याचा आपण सल्ला अशा वेळेस देत असतो म्हणजे काय औषधांनीच सगळं बरं कराय कर लागतं असं नव्हे तर कुठेतरी आपल्याला मदत स्वरूपात सुद्धा आपली लाईफस्टाईल बदलणं आपल्या आपल्या आयुष्यात असलेलं जे सगळ्या प्रकारचं स्ट्रेस आहे टेन्शन आहे ते सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला निश्चितच या सगळ्याकरता करायला पाहिजे आणि पादाभ्यंग सारखी महत्वाची जी थेरपी आहे ती तर मी म्हणेन की अशा व्यक्तींनी नक्कीच करायला पाहिजे की जेणेकरून हा सगळा त्रास जो आहे तो आटोक्यात ठेवण्यात आपल्याला मदत मिळू शकेल नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन मॅडमचं आजच्या विषयाच्या निमित्तानं हृदय आणि रक्तदाब या विषयावरती आज आपण चर्चा करत असतो मला असं वाटतं की जे काही मुद्दे राहिले असतील किंवा ज्या काही शंका अडचणी तुमच्या मनात राहून गेल्या असतील तुम्ही थेट मॅडमना विचारू शकता आत्मसंतुलन केंद्राचे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत या नंबरवरती तुम्ही मॅडमशी बोलू शकता किंवा त्यांना जर तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता कार्यालयामध्ये किंवा मार्गदर्शन हवं असेल उपचार हवे असतील तरीसुद्धा तुम्ही निश्चितपणानं तिथे जाऊन हे उपचार करून घेऊ शकता मॅडम तुम्ही कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही